नमस्कार गुड मॉर्निंग अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच क्रमांक मध्ये क्वेश्चन पेपर दोन हजार एकोणीस एन टी एस एक्झाम दोन हजार वीस एकवीसची तयारी यामध्ये तीस प्रश्न पाहिलेले होते आता पुढचे जे प्रश्न आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये साधारणपणे ऑब्जेक्टिव्ह टाइप चाळीस प्रश्न पाहणार आहोत आणि ते चाळीस प्रश्न या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत आजच्या तासाचं टायमिंग आपलं चेंज झालेलं होतं कारण सकाळी या ठिकाणी माझं एक लेक्चर होतं त्यामुळं या ठिकाणी आपण अकराचा टायमिंग ठेवलेला होता परंतु ज्यावेळेस माझंही ट्रेनिंग चालू असेल त्यावेळेस तुम्हाला सूचना दिल्या जातील की आपलं जे लेक्चर आहे ऑनलाईन ते किती वाजता असेल त्याचा मेसेजही जाई पाठवला जाईल आणि यूट्यूबला ज्यांनी सक्स सबस्क्राईब केलेला असेल त्यांना निश्चितपणानं या ठिकाणी आपलं लेक्चर किती वाजता आहे ते समजेल आज या ठिकाणी माझं स्वतःचंच एक ट्रेनिंग चालू होतं त्यामुळे या ठिकाणी मी अकरा वाजता आजचं लेक्चर ठेवलं होतं उद्याच्या लेक्चरचं टायमिंग तुम्हाला शेड्यूलमध्ये या ठिकाणी पाठवलं जाईल तरी सर्वांना विनंती आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण म मेडियम मराठी विथ इंग्लिश व्हर्जन एन टी एस एक्झाम दोन हजार वीस एकवीससाठी सरावसंच क्रमांक दोन यामध्ये आपण साधारणपणे चाळीस प्रश्न पाहणार आहोत तर प्रत्येकाकडे वही पेन असेल तरी आपण या, या ठिकाणी लिहून घ्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र तुम्हाला उद्याच्या टायमिंग या ठिकाणी शेड्यूलमध्ये दिलं जाईल त्यामध्ये आपण गणिताचे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते गणिताचे प्रश्न आपण या ठिकाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्वांनी उद्या दहा वाजता घ्यायचं की अकरा वाजता घ्यायचं याचं शेड्यूल या ठिकाणी मी उद्या तुम्हाला निश्चितपणानं पाठवेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला टायमिंग जो आहे आपल्या लेक्चरचा तो समजेल चला तर मग सुरू करूया एन टी एस एक्झाम दोन हजार वीस एकवीस सरावसंच क्रमांक दोन अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण या ठिकाणी एकतीस पासून पुढे साधारणपणे चाळीस प्रश्न या ठिकाणी आज पाहणार आहोत या ठिकाणी एकतीसावा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोविंग स्पेसीज आर रेअर स्पेसीज म्हणजे दुर्मिळ स्पेसीज कोणत्या आहेत खालच्या खाली दि आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत लायन टेल्ड मंकी लेझर फ्लोरिकन स्ट्रीप टायगर गिअर लाय लायन रेड पांडा मस्क डियर सेक्रू आणि स्क्विरल अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे रेड पांडा अँड मस्क डिअर आर रेअर स्पेशीज रेअर म्हणजे दुर्मिळ आता या ठिकाणी दुर्मिळ स्पेशीज कोणत्या आहेत खाली दिलेल्यापैकी त्याच्यामध्ये आपल्याला रेड पांडा आणि मस्क डिअर या दोन रेअर स्पेशीज आहेत हे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर लिहिता येईल त्यानंतर प्रश्न पुढचा बत्तीसावा विच इज द ॲनिमल इन फायलम प्लॅटी हेल्मेंतीस प्लॅटी हॅल्मेन्तीसमधील कोणता प्राणी या ठिकाणी खाली दिलेला आपल्याला आहे इंटेस्टिनल वर्म दॅट इज अस्कॅरिस सेकंड प्लॅनेरिया तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे एलिफंट फॉर एक्झाम्पल वम फिलारिया वम आणि चौथा आय वम किंवा लोवा या ठिकाणी प्लॅनेरिया इज अन एक्झाम्पल ऑफ ॲनिमल इन फायलम प्लॅटी हेल्मेंतीस म्हणजे खाली दिलेलं प्लॅटी उदाहरण कोणतं आहे प्लॅनेरिया या ठिकाणी याचं उत्तर काय असेल प्लॅनेरिया अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील आणि त्याचे चार ऑप्शन दिलेले असतील तर या ठिकाणी पुढचा प्रश्न क्वेश्चन क्रमांक थर्टी थ्री आयडेंटिफाय ॲनिमल फ्रॉम फायलम मोल्युस्का विच कॅन बी पफॉर्म थ्री टाईप्स ऑफ लोकोमोशन्स लाईक स्विमिंग क्रिपिंग अँड ऑकिंग या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे बिव्हेल स्नेल नंतर पल आणि ऑक्टोपस तर ऑक्टोपस बिलॉंगिंग टू फायलम मॉल्युस्का कॅन पफॉर्म थ्री टाईप्स ऑफ लोकोमोशन म्हणजे हा जो ऑक्टोपस नावाचा प्राणी आहे हा तीन प्रकारे हालचाल करतो स्विमिंग करतो क्रिपिंग करतो आणि ऑकिंग करतो म्हणजे तीन या तीनही टाईपमध्ये या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे ऑक्टोपस चौतीसावा प्रश्न विच मायक्रोबीज यूज टू प्रिपेअरिंग बिवरेजेस सायडर बाय फर्मेंटिंग ज्यूस इन ॲपल आता या ठिकाणी बिवरेज म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तेजक प्रिय असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी इज यूज इन प्रिपेरिंग बिवरेजेस सायडर बाय फर्मेंटिंग फर्मेंटिंग ज्यूस इन ॲपल मग या ठिकाणी किनवन प्रक्रिया जी आहे ॲप्पल ज्यूसची त्याच्यापासून या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचा या ठिकाणी मायक्रोब वापरलेला असतो तर सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी नावाचा या ठिकाणी मायक्रोब हा फर्मंटेशन uh, प्रक्रियामध्ये वापरलेला असतो याच्यामध्ये हेच पहिलंच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे दुसरं कॅन्डिडा दिलेलं आहे तिसरं आहे लॅक्टोबॅसिलस आणि चौथं दिलेलं आहे हॅन्सरनुला है, मग या ठिकाणी याचं उत्तर काय आहे आपल्याला सॅकेरोमायसिस सेरेव्हेसी नंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस टू प्रिपेअर चॉकलेट्स अँड ट्रॉफीज फ्रॉम शुगर मोलॅसिस अँड सॉल्ट विच मायक्रोव इज यूज म्हणजे चॉकलेट किंवा टॉफीज बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा मायक्रोव वापरला जातो याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ॲस्पर्जिलस फेरस नंतर ब्रेव्ही बॅक्टेरियम ॲस्पेरजिलस नायगर आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्र्युकी मग या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे ॲस्पर्जिलस नायजर इज यूज टू प्रिपिअर चॉकलेट्स अँड टॉफीज फ्रॉम शुगर मोलॅसेस अँड सॉल्ट त्यानंतर पुढचा प्रश्न छत्तीसावा प्रश्न आहे इन विच व्हरायटी ऑफ राइस अ जीन सिंथेसाइझिंग व्हिटॅमिन ए दॅट इज बीटा किरोटी कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्युस्ड या ठिकाणी त्याचं पहिलं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे जया गोल्डन राईस रत्ना आणि इंद्रायणी तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे गोल्डन राईस गोल्डन राईस इज अ व्हरायटी ऑफ राईस प्रोड्यूस थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग टू सिंथेसाइज व्हिटॅमिन ए दॅट इज बिटा कॅरोटीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी सदोतीसावा प्रश्न आहे विच स्टेट इन द कंट्री इज ॲट फोरफ्रंट इन कंट्रोलिंग द सायबर क्राईम्स अँड हॅज बीन प्रूवड टू बी फर्स्ट टू स्टार्ट अ सेपरेट सायबर क्राईम युनिट म्हणजे सायबर क्राईम जो होतो तो, तो रोखण्यामध्ये कोणता या ठिकाणी राज्य पुढं आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत गुजरात दुसरं दिलेलं आहे कर्नाटका तिसरं दिलेलं आहे मध्य प्रदेश आणि चौथं जे दिलेलं आहे ते आहे महाराष्ट्र आणि याचं उत्तर काय आहे महाराष्ट्र महाराष्ट्र इज द फर्स्टेस्ट स्टेट टू स्टार्ट सेपरेट सायबर क्राईम युनिट म्हणजे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी या ठिकाणी सायबर क्राईमचं युनिट जे आहे ते सेपरेट चालू केलेलं आहे अडोतीसवा प्रश्न चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिस डिझास्टर मॅनेजमेंट सायकल इम्पॅक्ट ऑफ डिजेस मॅनेज डिझास्टर रिस्पॉन्स रिसोर्सेन्स प्रिपरेशन रेडिम्शन आणि प्रिपर्डनेस या ठिकाणी हा जो पहिला ऑप्शन जो आहे तो पहिला ऑप्शन आपल्याला या ठिकाणी डिजास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा साय डिजास्टर मॅनेजमेंट सायकलमध्ये महत्त्वाचा आहे आणि हे याच या ठिकाणी याचं काय दिलेलं आहे पहिलाच ऑप्शन या ठिकाणी याचं या या उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ॲबनॉर्मॅलिटीज इन सेक्स क्रोमोसोम कॉज डिसऑर्डर्स दॅट इज टर्नर सिंड्रोम म्हणजे मीन्स म्हणजे नेमकं काय की टर्नर सिंड्रोम म्हणजे काय नेमकं आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मानवाच्या शरीरामध्ये एकूण शेहेचाळीस गुणसूत्र असतात तर याचं उत्तर आपल्याला लिहिलेलं आहे चव्वेचाळीस अधिक एक्स झिरो चव्वेचाळीस अधिक एक्स एक्स चव्वेचाळीस अधिक एक्स वाय आणि चव्वेचाळीस अधिक्ष एक्स एक्स वाय मग याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पहिलंच दिलेलं आहे टर्नर सिंड्रोम इज अ क्रोमोसोमल डिसऑर्डर इन विच फिमेल इज बॉर्न विथ ओनली वन एक्स क्रोमोसोम दॅट इज फोर्टी फोर प्लस एक्स झिरो या ठिकाणी इथं फक्त कोणतं क्रोमोसोम असतं एक्स क्रोमोसोम असतं हे या ठिकाणी फोर्टी फोर प्लस एक्स झिरो हे या एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे चाळीसावा प्रश्न आयडेंटीफाय द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड म्हणजे कोणता बॅक्टेरिया आहे की तो आपलं जे अन्न सिजावलेलं आहे तो खराब करतो याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे रायझोबियम इश्ट क्लॉस्ट्रीडियम आणि लॅक्टोबॅसिलस तर याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे क्लॉस्ट्रीडियम क्लॉस्ट्रीडियम बॅक्टेरिया कॉजेस स्पॉयलेज ऑफ कुक टिन फूड कॉझिंग फूड पॉइजनिंग आणि त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो आहे एक्केचाळीसावा प्रश्न एक मिनट यामध्ये आपण एक्केचाळीसावा प्रश्न पाहणार आहोत हू राइट द बुक डिस्कोर्स ऑफ ऑन मेथड या ठिकाणी डिस्कोर्स ऑन मेथड हे पुस्तक कोणी लिहिलं या ठिकाणी आपल्याला रेने डिस्कार्टेस नंतर हॉल्टेर कार्ल मॅक्स आणि मायकेल फॉकॉल्ट हे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला रेने डिस्कार्ट्स नावाच्या शा आ, लेखकाने या ठिकाणी डिस्कोर्स ऑन मेथड हे बुक लिहिलेलं आहे बेचाळीसावा प्रश्न आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे रॉंग बऱ्याच वेळा आपण प्रश्न नीट वाचत नाही त्यामुळे आपण बरोबर जी जुडी आहे ते उत्तर या ठिकाणी लिहिलेलं असतं कोट्टियाम संस्कृती थिएटर केरला रामन रिलिजियस फेस्टिवल अँड रायच्युअल ऑफ द कारव्हल रामलीला ट्रॅडिशनल परफॉर्मन्स ऑफ द रामायण इन उत्तर प्रदेश अँड केलबिलिया डान्स फ्रॉम इन वेस्ट बेंगाल या ठिकाणी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी चौथं उत्तर जे आहे कालबेलिया डान्स फ्रॉम इन वेस्ट बेंगाल हे या ठिकाणी ही जोडी जी आहे ती बरोबर आपल्याला ma, या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्रेचाळीसावा प्रश्न वेअर वी कॅन सी द मॉरल्स ऑफ मंत्रा म सॉरी मॉरल्स ऑफ मराठा स्टाईल इन द ओल्ड वाडाज इन महाराष्ट्रा आता या ठिकाणी मराठा साम्राज्याचे जे काही मोठे मोठे वाडे आहेत महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर तर या ठिकाणी याचं उत्तर काय आहे सातारा हे उत्तर याचं आहे म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त जे वाडे आहेत ते कुठे आहेत साताऱ्यामध्ये आहेत आता चव्वेचाळीसावा प्रश्न विच डान्स फॉर्म हॅज बीन शोन इन द पिक्चर प्रिंटेड बिलो खाली इथं जे पिक्चर दाखवलेला आहे हा कोणत्या प्रकारचा डान्स आहे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करंट इव्हेंट्समध्ये विचारलेले असतात जनरल नॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सामान्य विज्ञानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्नसुद्धा साधारणपणे आपण एका दिवशी शंभर प्रश्न अशा पद्धतीनं या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चव्वेचाळीसावा प्रश्न विच डान्स फॉर्म हॅज बीन शोन इन द पिक्चर प्रिंटेड बिलो या ठिकाणी कथ्थक दुसरं ऑप्शन दिलेलं आहे कथकली तिसरं दिलेलं आहे मोहिनीनॅटम आणि चौथं दिलेलं ला आहे लावणी आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे लावणी त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत पंचेचाळीसावा प्रश्न आयडेंटिफाय द नेम ऑफ द जंटलमॅन हू स्टार्टेड द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर ऑफ इंडिया आता इंडियामध्ये पहिला जो न्यूजपेपर चालू केला त्याचं नाव काय आहे या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे चार प्र ऑप्शन इथं विचारलेले दिलेले आहेत या ठिकाणी बालशास्त्री या ठिकाणी जांभेकर भाऊ महाजन जेम्स ॲक्वेस्टस हिकी अँड सर जॉन मार्शल या ठिकाणी न्यूजपेपर पहिला इंग्लिश पेपर कोणी चालू केलेला आहे याचं उत्तर आहे तिसरं जेम्स अॅक्वॅस्टस हिकी त्यानंतर पंचे सेहेचाळीसावा प्रश्न आहे कलर टेलिव्हिजन ऑज इंट्रोड्यूस ऑन डॅश इन इंडिया या ठिकाणी कलर टेलिव्हिजन इंडियामध्ये कधी इंट्रोड्यूस झाला किंवा कधी आला, कि आला? तर साधारणपणे त्याचे चार ऑप्शन दिलेले आहेत तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस दुसरा ऑप्शन दिलेला आहे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ तिसरा ऑप्शन दिलेला आहे एक मे एकोणीसशे बहात्तर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे कलर टेलिव्हिजन वॉज इंट्रोड्युस ऑन पन फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन एटी टू इन इंडिया त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत सत्तेचाळीसावा प्रश्न आहे हू हॅज रिटन द प्ले एकच प्याला आता एकच प्याला हे जे नाटक आहे आपण बघितलेलं असेल तर या ठिकाणी या नाटकाचे लेखक कोण आहेत आपल्याला विचारलेलं आहे याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत राम गणेश गडकरी आचार्य आत्रे वसंत कानेटकर विजय तेंडुलकर आणि याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे किंवा याचं उत्तर प्रत्यक्षात आहे राम गणेश गडकरी म्हणजे कोणी लिहिला या ठिकाणी हे नाटक एकच प्याला हे नाटक कोणी लिहिलं राम गणेश गडकरी यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे आयडेंटिफाय द मूव्ही विच रिसिव्ह ॲन इंटरनॅशनल अक्लेम आता या ठिकाणी कोणती मूव्ही आहे की ती जास्त प्रशंसित झाली इंटरनॅशनल लेवलला तर याच्यामध्ये आपल्याला चार चित्रपटांची नावं दिलेली आहेत किंवा कोणता चित्रपट या ठिकाणी जास्त प्रशंसित झाला इंटरनॅशनल लेवलला ते विचारलेलं आहे बाल शिवाजी संत तुकाराम राजा हरिश्चंद्र सावित्री सत्यवान या चारपैकी जो जास्त प्रशंसित किंवा जास्त प्रशंसा केली गेली लि असा चित्रपट आहे संत तुकाराम म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला या ठिकाणी या परीक्षेमध्ये विचारलेले असतात त्यानंतर एकोणपन्नासावा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे इन विच इयर इंडियन हॉकी टीम ऑ ओन अ गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक्स म्हणजे इंडियाच्या हॉकी टीमनं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल कधी मिळवलं तर या ठिकाणी याचे ऑप्शन दिलेले आहेत एकोणीसशे अठ्ठावीस नाईन्टीन ट्वेंटी एट नाइन्टीन थर्टी टू एकोणीसशे बत्तीस नाईन्टीन थर्टी सिक्स एकोणीसशे छत्तीस नाईन्टीन फिफ्टी सिक्स एकोणीसशे छप्पन आणि याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठावीस म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस साली भारताच्या हॉकी टीमनं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं मिळवलेलं आहे पन्नासावा प्रश्न हू वॉज द फर्स्ट वुमेन ऑथर नोन फॉर फेमियस्ड रायटिंग या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारचे लेखक आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रशंसित झालेली अशा प्रकारची लेखिका कोणती आहे पंडिता रामबाई मीरा कासंबाई शर्मिला रेगे आणि या ठिकाणी ताराबाई शिंदे या चारपैकी आपल्याला चार ऑप्शनमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की ऑथर नोन्याज फेमिनिस्ट रायटिंग याच्यामध्ये आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे ताराबाई शिंदे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न एक्कावा एक्कावनवा प्रश्न आहे द लावरी म्युझियम इन पॅरिस ऑज ॲस्टॅब्लिश इन द सेंचुरी म्हणजे लावरी म्युझियम नावाचं जे काही म्युझियम आहे ते या ठिकाणी पॅरिसमध्ये कधी कोणत्या शतकामध्ये या ठिकाणी वसवलं गेलं तर याचे चार ऑप्शन दिलेले आहेत सिक्स्टीन सेंचुरी सेवन्टीन सेंच्युरी एटीन सेंच्युरी अँड नाईन्टीन सेंच्युरी म्हणजे स सोळाव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये आणि एकोणीसाव्या शतकामध्ये याचं प्रत्यक्षात उत्तर आपल्याला या ठिकाणी अठराव्या शतकामध्ये दिलेलं आहे द लावरी म्युझियम इन पॅरिस एस्टॅब्लिश्ड इन द एटीन्थ सेंच्युरी बावनवा प्रश्न ऑन डॅश द मोबाईल फोन सर्व्हिसेस स्टार्टेड इन इंडिया मोबाईल फोनची सर्व्हिस इंडियामध्ये किंवा भा भारतामध्ये कधी चालू झाली याच्यामध्ये पहिला आकडा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बावीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि बावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव आणि याचं उत्तर आपल्याला दिलेलं in आहे बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव ऑन ट्वेंटी टू ऑगस्ट नाईन्टीन नाईन्टी फोर द मोबाईल फोन सर्व्हिसेस स्टार्टेड इन इंडिया म्हणजे बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतामध्ये मोबाईल सर्व्हिस काय झालेली आहे सुरू झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी त्रेपणावा प्रश्न आहे एक मिनिटामध्ये एक मिनिट पाणी पितो त्रेपन्नावा प्रश्न फाइंड आउट द ऑप्शन ऑफ करेक्ट अल्टरनेटिवज ए ग्रुप अँड बी ग्रुप आता आपल्याला जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला असतो बरोबर की नाही याच्यामध्ये आपल्याला इथं जोड्यास लावायच्या इथं दिलेलं आहे अ गटामध्ये समजा ए बी सी डी आणि ब मध्ये दिलेला आहे एक दोन तीन चार आणि प्रत्यक्षामध्ये इथं खाली त्याची उत्तरं दिलेली आहे जोड्या लावून दिलेले आहेत तर याच्यापैकी इथं खाली जे उत्तरं दिलेले आहेत याच्यापैकी कोणती जोडी बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं असतं मग आता या ठिकाणी इथं दिलेलं आहे ए काय दिलं आहे इंडियन म्युझियम या ठिकाणी इंडियन म्युझियम एचं उत्तर दोन दिलेलं आहे दोन म्हणजे काय आहे इथं कोलकाता एकचं उत्तर काय आहे कोलकत्ता म्हणून या ठिकाणी पण इथं कोलकाता लिहिलेला आहे दोन विचारलेलं आहे इथं बी नॅशनल म्युझियम बी त्याचं उत्तर काय आहे वन म्हणजे नॅशनल म्युझियम या ठिकाणी वन काय आहे दिल्ली म्हणून या ठिकाणी याची जोडी आपण इथं पुढे काय लिहिली आहे दिल्ली लिहिलेली आहे तिसरं म्हणजे या ठिकाणी सी विचारलेलं आहे शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय म्हणजे शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय नेमकं कुठं आहे आणि या ठिकाणी सी काय आहे चार या ठिकाणी हा सी आहे आणि याचं चार आहे उत्तर मुंबई म्हणून या ठिकाणी आपण शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय मुंबई या ठिकाणी इथे आपण पुढे लिहिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी चौथी आपल्याला जोडी दिलेल्या अ गटामध्ये सालरजंग म्युझियम सालरजंग म्युझियम कुठे आहे तर या ठिकाणी त्याची जोडी आहे तीन आणि या ठिकाणी त्याचं तीन उत्तर आहे हैदराबाद म्हणून सालरजांग म्युझियम या ठिकाणी हैदराबाद येथे आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला अशा जोड्या विचारलेल्या असतात समजा या ठिकाणी इथं अ एस कॉलम म्हटलं किंवा या ठिकाणी इथं बी कॉलम म्हटलं आणि या दोन कॉलममध्ये जे दिलेले आहेत त्याची उत्तरं खाली दिलेले असतात तीन इथं रॉंग आहेत आणि एक इथं करेक्ट आहे आणि ते उत्तर या ठिकाणी इथं दिलेलं आहे एकचं दोन बीचं एक सीचं चा चार आणि डीचं चा तीन अशा पद्धतीनं या ठिकाणी इंडियन म्युझियम कोलकाता नॅशनल म्युझियम दिल्ली शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय मुंबई आणि सालरजंग म्युझियम हैदराबाद अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत चोपन्नावा प्रश्न आयडेंटिफाय द प्लेस विच इज फेमस फॉर केव्ज हॅज बीन शोन इन द पिक्चर खाली आपल्याला इथे एक चित्र दाखवलेलं आहे अशा प्रकारचे चित्र प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेले असतात आणि या ठिकाणी ही कुठली लेणी आहे किंवा केव्ज आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे याच्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत घारापुरी वेरुळ अजंठा आणि केरला तर या ठिकाणी या इथं वेगळ्या प्रकारचे चित्र तुम्हाला येऊ शकतात यासाठी हा अभ्यास अभ्याससुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे घरापुरी आयडेंटिफाय द प्लेस विच इज फेमस फॉर केव्ज हॅज बीन शोन इन द पिक्चर आणि त्याचं उत्तर काय आहे घारापुरी त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न वेअर डीड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इन 1960 सिक्स्टी या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने फिल्म ऑफ टेलिव्हिजन टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जे आहे चित्रपटसृष्टी एकोणीसशे साठमध्ये कुठे चालू केली तर साधारणपणे त्याचे ऑप्शन दिलेले आहे दिल्ली दुसरा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे मुंबई तिसरा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे चेन्नई आणि चौथा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पुणे आणि याचं उत्तर काय आहे पुणे म्हणजे पुण्यामध्ये या ठिकाणी पहिली जी काही गव्हर्मेंट इंडियाने इन्स्टा एस्टॅब्लिश केलेली फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे ती कुठं सुरू केली एकोणीसशे साठमध्ये पुण्यामध्ये चालू केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन इन द इयर नाइनटीन एटी थ्री द इंडियन क्रिकेट टीम ओन द वर्ल्ड कप अंडर द कॅप्टन्सी डॅश म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी इंडियाने जो वर्ल्ड कप जिंकलेला होता त्यावेळेस कॅप्टनशिप कोण करत होतं किंवा त्या टीमचा कॅप्टन कोण होता याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे सुनील गावस्कर दुसरं ऑप्शन आहे कपिल देव तिसरं ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर आणि चौथं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सौरभ गांगोली आणि या ठिकाणी एकोणीसशे त्र्याऐंशी ज्यावेळेस आपण वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस कॅप्टन कोण होतं कपिल देव मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे कपिल देव त्यानंतर प्रश्न सत्तावन्नावा आहे कन्स्टिट्यूशन आर क्रिएटेड बाय डॅश कमिटी ऑफ द इलेक्शन कमिशन या ठिकाणी या चार ऑप्शनमध्ये आपल्याला बघा टेबल वोटिंग डेलिमिनेशन आणि सिलेक्शन कन्स्टिट्यूशन आर क्रिएटेड बाय कमिटी कोणती कमिटी आहे डेलिमिनेशन कमिटी ऑफ द इलेक्शन कमिशन मग या ठिकाणी याचं उत्तर जे आहे आपल्याला काय दिलेलं आहे डेलिमिनेशन अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सोशल सायन्स हिस्ट्री सिविक्स याच्यामधले प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत कारण गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या झाल्यात त्याच्यासाठी वेळ जास्त लागतो म्हणून आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र या ठिकाणी काय करणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्पेशल गणित त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गणित कशा पद्धतीनं सोडवायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अठ्ठावन्नावा प्रश्न विच ऑर्गनायझेशन ऑस एस्टॅब्लिश इन नाईनटीन ट्वेंटी टू रिझॉल्व्ह द इश्यू ऑफ वर्कर्स कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी कोणती संस्था या ठिकाणी एकोणीसशे वीस साली अस्तित्वात आली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सेकंड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी थर्ड सेंटर फॉर गव डेव्हलपमेंट युनियन आणि चौथा प्रश्न या आकडा दिलेला आहे नॅशनल मिल लेबर ऑर्गनायझेशन आणि विच ऑर्गनायझेशन ऑफ एस्टॅब्लिश्ड इन नाईन्टीन ट्वेंटी टू रिसॉल्व्ह द इश्यू ऑफ वर्कर्स आणि याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे ऑल इंडिया ट्रेड युनियर काँग्रेस म्हणजे या संस्थेच्या मार्फत जे कामगारांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावेत म्हणून एकोणीसशे वीसमध्ये या ठिकाणी ही संस्था आ, स्थापन करण्यात आली त्यानंतर एकोणसाठावा प्रश्न आहे विच कंट्री इज नॉट इन्क्लुडेड बघा प्रश्न नीट वाचायचा इन्क्लुडेड आणि नॉट इन्क्लुडेड इन द फाईव्ह परमनंट मेंबर्स ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल ऑफ द युनायटेड नेशन्स या ठिकाणी जी कंट्री याच्यामध्ये समाविष्ट नाही तिचं नाव आपल्याला या ठिकाणी इथं लिहायचं आहे विच कंट्री इज नॉट इन्क्लुडेड इन द फाईव्ह परमनंट मेंबर्स ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल ऑफ द युनायटेड नेशन्स याच्यामध्ये उत्तर आहेत आपल्याला चा दिलेले चार पर्याय इंग्लंड फ्रान्स चायना आणि याचं उत्तर चौथं दिलेलं आहे की इंडिया म्हणजे पहिले जे पाच परमनंट मेंबर आहेत सिक्युरिटी काउन्सिलमध्ये त्याच्यामध्ये कोण नाही आहे इंडिया नाही किंवा भारत नाही विच कंट्री इज नॉट इन्क्लुडेड म्हटलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये समावेश नाही असा देश कोणता आहे इंडिया किंवा भारत त्यानंतर पुढचा प्रश्न साठावा प्रश्न या ठिकाणी आहे आफ्टर विच लोकसभा इलेक्शन्स द सिस्टीम ऑफ वन पार्टी इमर्जिंग ॲज अ डॉमिनंट पार्टी केम टू ॲन एंड सिन्स देन डिफरंट पार्टीज बिगिन टू कम टुगेदर टू फॉर्म कोलिएशन गव्हर्मेंट म्हणजे लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी वन पार्टी इमर्जेस अ डॉमिनंट पार्टी कोणती पार्टी जी आहे ती डॉमिनंट पार्टी म्हणून आली आणि युतीचं सरकार त्या ठिकाणी तयार झालं यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत एकोणीसशे सत्याहत्तर किती साली ते तयार झालेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे दोन हजार एक आणि याचं उत्तर आपल्याला आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये या ठिकाणी युती झाली आणि युतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे एकसष्टवा प्रश्न जो आहे तो एकसष्टावा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर एकसष्टावा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला फ्युचर्स ऑफ गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स आर गिव्हन बिलो आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन आउट ऑफ इट आता या ठिकाणी रॉंग ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला द्यायचा आहे बरोबर नाही बराच वेळा आपण प्रश्न नीट वाचत नसल्यामुळे आपण काय करतो बरोबर जे आहे ते उत्तर या ठिकाणी लिहित असतो गुड गव्हर्नन्स आर गिव्हन बिलो गुड गव्हर्नन्स आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन गुड गव्हर्नन्स आपल्याला जो आहे तो लिहायचा नाही तर याच्यामध्ये जो नाही तो लिहायचा आहे आपल्याला ट्रान्सपरन्सी इन वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट अँड थर्ड वन जस्ट अँड ऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट याच्यामध्ये चौथं जे उत्तर आहे अन अकाउंटेबल गव्हर्नमेंट म्हणजे अकाउंटेबल अनअकाउंटेबल गव्हर्मेंट जे आहे या ठिकाणी काय केलेलं आहे हे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन या ठिकाणी रॉंग ऑप्शन काय आहे इथं हा चौथा मुद्दा जो आहे अनअकाउंटेबल गव्हर्मेंट हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं चौथा ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी विच इज द मेन डिमांड ऑफ द ट्रायबल मुवमेंट ट्रायबल म्हणजे आदिवासी काही जे प्रश्न आपल्याला समजणार नाहीत अशा प्रश्नांची मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश असं जर करायचं झालं तर विनाकारण तुमचा वेळ जातो आणि एवढा वेळ तुमची बसण्याची कॅपॅसिटी नसते प्रश्नपत्रिका जी आहे ती आपल्याला एकत्र विचारलेली असते किती मार्काची काय आपण अगोदरचे सगळे जे लिंक आहेत त्या लिंक्स सिलेबस काय आहे सरावसनच्या एकची लिंक या व्हिडिओमध्ये आपण इथं खाली दिलेली आहे आणि याची व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये याची सुद्धा लिंक म्हणजे सगळ्या लिंक पुड़े, 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 या पुढे 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 आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेप्ट द राईट्स ऑफ ट्राइब्स ओव्हर फॉरेस्ट सेकंड मुवमेंट अगेन्स्ट द रेव्हेन्यू कलेक्शन थर्ड या ठिकाणी टेनासी लॉज आणि चौथा दिलेला आहे डिसेंट्रिलायजेशन ऑफ पॉवर विच इज द मेन डिमांड ऑफ द ट्रायबल मुवमेंट आदिवासींचं जे काय या ठिकाणी पहिलं जे काही डिमांड आहे तर ते काय दिलेलं आहे ॲक्सेप्ट द राईट्स ऑफ ट्राईब पोहर फॉरेस्ट हे या ठिकाणी या बासष्टाव्या प्रश्नाचं जे काय आहे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर याचे राईट्स काय आहेत याची माहिती आपण या ठिकाणी पुढे द्यायला हवी होती परंतु एवढा वेळ जर आपण दिला तर आपले दहा ते प्रश्न दहा ते बारा प्रश्न होतील पुढच्या प्रश्नामध्ये मी थोडक्यामध्ये हे आपल्याला जे इथं दिलेले पर्याय आहेत चार पर्याय त्याच्याऐवजी फक्त जर आपण इथं एकच उत्तर बरोबर दिलं तर ते आपले जास्तीत जास्त प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतील असाही प्रयत्न चालू आहे बघूया या ठिकाणी ऑप्शन न देता जागाही वाचेल वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न फक्त उत्तर बरोबर जे आहे ते जर दिलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फौर, या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हाला त्याचा फायदा होईल त्रेसष्टावा प्रश्न चूज द ऑप्शन विच इज नॉट ओनली पॉलिटिकल फॉ फॉर्म ऑफ डेमोक्रॉसी डेमोक्रॉसी म्हणजे लोकशाही याच्यामध्ये आपल्याला याचं पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इलेक्शन दुसरं ऑप्शन दिलेलं आहे वोटिंग तिसरं ऑप्शन दिलेलं आहे गव्हर्नमेंट स्ट्रक्चर आणि चौथं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज आणि याचं उत्तर काय दिलेलं आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज चूज द ऑप्शन विच इज नॉट ओनली पॉलिटिकल फॉर्म ऑफ डेमोक्रॉसी म्हणजे फक्त या ठिकाणी राजकारणासाठी लोकशाहीमध्ये जे वापरलं जात नाही तो ऑप्शन या ठिकाणी कोणता आहे तर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे इथं जे आहे महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना लोकांनी लोकांच्यासाठी चाललेलं शासन या ठिकाणी हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी दिलेलं जे काही प्रोटेक्शन आहे हे याच ठिकाणी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चौसष्टावा प्रश्न वीज कंट्री इज नॉट इन्व्हॉल्वड इन द सेंट्रल पॉवर्स ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे कोणती कंट्री या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये इन्व्हॉल्व नव्हती याच्यामध्ये चार ऑप्शन जर्मनी ऑटमॅन एम्पायर त्यानंतर बल्गेरिया आणि चौथं ऑप्शन दिलेलं आहे इटली आणि या ठिकाणी याचं ऑप्शन जे चौथं ऑप्शन दिलेलं आहे इटली हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे पासष्टावा प्रश्न आयडेंटिफाय द बर्ड फॉर्म द ब्राझील विच इज शूज इन साईज अँड फ्लाय हाय इन द स्काय या ठिकाणी पुढचा प्रश्नच चा याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत कोंडोर मॅकवाज पिरॅन्हास आणि पुमा तर या ठिकाणी याचं दुसरं जे उत्तर दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन मॅक्वाज तर आयडेंटिफाय द बर्ड कोणता बर्ड आहे तर मॅकवाज नावाचा ब्राझीलमधला जो प्राणी आहे या ठिकाणी तो जास्तीत जास्त उंचीवरती आकाशामध्ये उडू शकतो म्हणजे इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथं ब्राझील दिलेला आहे इथं देश बदललेला असेल या ठिकाणी वर्ल्ड वॉर फर्स्ट दिलेला आहे इथं सेकंड थर्ड दिलेला असेल म्हणजे प्रश्न जे आहेत हे अभ्यास करताना जर तुम्ही कंपॅरेटिवली अभ्यास केला तर निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी हे जे पेपर आहेत हे अतिशय सोप्या अशा पद्धतीनं लिहिता येतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की जर समजा तुम्ही ऑप्शन्स न लिहिता फक्त बरोबर उत्तरं लिहिली तर जास्तीत जास्त या ठिकाणी उत्तरं तुम्हाला लिहिता येतील किंवा प्रश्नही जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोचणी पोचतील असा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत सहासष्टावा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द पॅरिस गिव्हन बिलो आता इथं आपल्याला पेअर्स सॉरी पॅरिस नाही पेयर्स म्हटलेलं आहे म्हणजे जोड्या लावा या ठिकाणी आता याच्यामध्ये आपल्याला एजंट्स दिलेले आहेत आणि लँड फॉर्म दिलेला आहे इथं एमध्ये रिव्हर बीमध्ये विंड तीनमध्ये ग्लॅसियर्स चारमध्ये ग्राउंड वॉटर या ठिकाणी लॅ हँगिंग व्हॅली स्टॅल्कॅ स्टाल्क्याला क्लाईट नंतर ड्यून आणि कॅनॉन हे या ठिकाणी आपल्याला ए आणि बी आयच्यामध्ये समजा दिलेले आहेत आणि साधारणपणे याची चार ऑप्शन आपल्याला इथं करेक्ट तीन चुकीचे आणि एक बरोबर या ठिकाणी दिलेला आहे आता इथं स्टॅल्कॅक टाईल म्हणजे गुहेच्या छपरावरून लोमकळणारा चुनखडीचा थर या ठिकाणी म्हटलेला आहे कारण काही जे आहेत हँगिंग व्हॅली ड्यून कॅनिओन हे शब्द साधारणपणे आपल्याला आठवतात परंतु या ठिकाणी स्टालकॅक टाईल म्हणजे काय नेमकं हे आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून त्याचा अर्थ मराठीत दिलेला आहे ए रिव्हर म्हटलेला आहे त्याचं उत्तर आहे चार कॅनिओन बी या ठिकाणी विंड म्हटलेलं आहे त्याचं उत्तर आहे तीन सॅन्ड्यून म्हणून या ठिकाणी तर सँड्यून लिहिलेलं आहे आणि तिसरं जे आहे ग्लॅसियर्स मग या ठिकाणी त्याचं उत्तर आहे हँगिंग है, व्हॅली इथं पहिलं उत्तर दिलं आहे हँगिंग व्हॅली आणि ग्राउंड वॉटर डी म्हटलेलं आहे त्याचं उत्तर आहे दोन त्याचं आहे स्टॅलॅक्टाईल म्हणजे या ठिकाणी गुहेच्या छपरावरून लोंबकळणारा चुनखडीचा थर अशा पद्धतीनं रिव्हर कॅनिओन विंड सॅन्ड्यून ग्लॅसियर्स हँगिंग व्हॅली आणि ग्राउंड वॉटर स्टॅलेक्टाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला याची उत्तरं दिलेली आहेत जोड्या लावा असे प्रश्न या ठिकाणी येतात त्यानंतर आपण सदुसष्टवा प्रश्न पाहणार आहोत या ठिकाणी वीच प्लेस इन वेस्टर्न राजस्थान इज डेझर्ट पार्ट ऑफ इंडिया या ठिकाणी ड्रायस्ट पार्ट म्हटलेलं आहे ड्रायस्ट म्हणजे ड्राय एरिया कुठला आहे राजस्थानमधला या ठिकाणी या ठिकाणी माउन्सेनेरियन नंतर चेरापुंजी नंतर जोधपूर आणि जैलस्मेर हे चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत विच प्लेस इन वेस्टर्न राजस्थान इज ड्रायस्ट पार्ट ऑफ इंडिया तर याचं उत्तर काय आपल्याला दिलेलं आहे जैस्मेर या ठिकाणी असे छोटे छोटे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला दिलेले असतात परंतु आपण ते कधी पाहत नाहीत अडुसष्टावा प्रश्न सेटलमेंट्स बिकम स्पेर्स ॲज वी मूव इन द सेंट्रल पार्ट ऑफ द ब्राझील बिकॉज दिस एरिया हॅज फेवरेबल क्लायमेट अँड अँड आयडियल फॉर ह्यूमन सेटलमेंट्स दुसरा प्रश्न दिलेला दुसरा आकडा एरिया इज कव्हर्ड बाय थिक डेन्स इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट एरिया हॅज गुड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम फर्टाईल सॉइल हॅज बीन फाऊंड इन एरिया आणि याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे एरिया इज कव्हर्ड विथ थिक डेन्स इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट आणि या, या ठिकाणी आपण एकोणसत्तरावा प्रश्न पाहणार आहोत विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द ट्रिब्युटरी ऑफ सिंधू रिव्हर खाली सिंधू नदीच्या उपनद्या दिलेल्या आहेत तर कोणती उपनदी नाही ते आपल्याला इथं लिहायचे या ठिकाणी चेना पहिला ऑप्शन सतलज दुसरा ऑप्शन बिटवा तिसरा ऑप्शन आणि रवी चौथा ऑप्शन तर याची उपनदी सिंधू नदीची कोणती नाही आहे तर बिटवा या ठिकाणी हे याचं उत्तर आहे आणि सत्तरावा प्रश्न ऑब्झर्व द आउटलाइन मॅप ऑफ ब्राझील अँड आयडेंटिफाय द फॉरेस्ट टाईप शोन बाय शेडेड पाट या ठिकाणी ब्राझीलमध्ये शेडेड पाटमध्ये दाखवलेला कोणता भाग या ठिकाणी आहे कोणतं फॉरेस्ट त्या ठिकाणी आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे त्यासाठी मॅपची ओळखसुद्धा असणं गरजेचं आहे स्वॅम्पी लँड्स थॉर्निश्रब्स इक्वेटोरियल फॉरेस्ट हॉट डिसियस फॉरेस्ट आणि त्याचं उत्तर आहे हॉर्निश्रब्स उद्याच्या तासाला आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत आणि सकाळी बरोबर दहा वाजता तास चालू होईल किती वाजता चालू होईल दहा कारण या ठिकाणी आज थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण अकरा वाजता घेतला परंतु आपण या ठिकाणी उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तास पाहणार आहोत ज्याला शक्य आहे त्याने हे प्रश्न सगळे लिहून काढा उद्या आपली एक प्रश्नपत्रिका जी आहे ती बरोबर पूर्ण होईल म्हणजे <coughs> शंभर प्रश्न उद्या आपण या ठिकाणी पूर्ण करू आज साधारणपणे आपण सत्तर प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत टोटल काल अगोदरचा व्हिडिओ आणि हे मिळून आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न पाहणार आहोत म्हणजे शंभर प्रश्नाची एक प्रश्नपत्रिका आपली या ठिकाणी पूर्ण होईल अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओच्या लिंक आपण या ठिकाणी याच्यामध्ये दिलेले आहेत सिलेबस काय आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहिल्या सराव संचामध्ये कोणते प्रश्न घेतलेले आहेत पुढच्या सराव प्रश्न संचामध्ये आपण कोणते प्रश्न घेणार त्याचीही लिंक या ठिकाणी देणार आहोत आणि त्यानंतर मात्र आपण या ठिकाणी दुसरी प्रश्नपत्रिका घेण्या अगोदर या ठिकाणी जे काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप ते साधारणपणे दोनशे अडीचशे प्रश्न दररोज किती होत आहेत त्या हिशोबाने आपण या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे पाहणार आहोत आणि दुसरी प्रश्नपत्रिका नंतर मात्र या ठिकाणी सोडवायला घेणार आहोत तेव्हा या ठिकाणी कोणीही मिस करू नका जेवढे आपले आहेत तेवढे जरी आपले कंटिन्युअसपणे पाहत असतील तर निश्चितपणानं तुमचा याचा फायदा होईल अशी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन चला तर मग उद्या बरोबर दहा वाजता या ठिकाणी सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे याची लिंक आणि सगळ्या प्रकारचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते यूट्यूबला तुम्हाला दिले जातील धन्यवाद